हा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज. विविध मागण्यांसाठी संसदेला घेराव आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटना मिरजत दाखल झाल्या. मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत जागा दाखवून देऊ, खासदार राजू शेट्टी यांचे वक्तव्य. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संसदेला घेराव आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटना मिरजेत रेल्वेने दाखल झाली. तसेच सरकारने ताबडतोब मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असं वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केलं. ते मिरजेमध्ये बोलत होते. मोर्चा राहिला आहे सरकारला, तुम्ही काय इशारा दिला आणि काय वाटतं तुम्हाला? देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या प्रचंड संख्येनं शेतकरी दिल्लीमध्ये जमलेला होता. यापूर्वी सुद्धा अनेक शेतकऱ्यांची आंदोलनं दिल्लीमध्ये झालेली आहेत, परंतु ज्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांचा सहभाग आहे असा हा पहिला मोर्चा होता, पहिलं वहिलं आंदोलन होतं. आणि यातून आम्ही एवढंच सांगितलेलं आहे की आम्ही सरकारकडे काही भीक मागत नाही. यापूर्वी सत्तेवर येण्यापूर्वी जी आश्वासनं दिली होती तीच आश्वासनं पाळा, संपूर्ण कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव. आणि आता नुसतं आम्हाला आश्वासन नको, सरकार हे आश्वासन पूर्ण करणार असं गृहीत धरू आम्ही ते कायद्याच्या चाकुरीमध्ये कसं बसवता येईल अशा प्रकारे दोन कायद्याची निर्मिती केलेली आहे. एक संपूर्ण कर्जमुक्त होण्याचा अधिकार विधेयक 2018 आणि दुसरा दीडपट हमीभाव मिळण्याचा अधिकार विधेयक 2018. या दोन्ही विधेयकं खाजगी विधेयकाच्या स्वरूपामध्ये मी स्वतः पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये मांडलेले आहेत, राज्यसभेमध्ये माझ्या एका सहकाऱ्यानं मांडलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 30 नोव्हेंबरला दिल्लीत संसदेला घेराव आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते ट्रेनने दिल्लीकडे रवाना झाले होते. आज 4 वाजता मिरज रेल्वे स्थानकात कार्यकर्ते दाखल झाले. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जी आश्वासनं दिली होती ती पाळावीत, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला दीडपट हमीभाव द्यावा, अशा मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. सरकारनं संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि या विशेष अधिवेशनामध्ये या दोन्ही विधेयकाला मंजुरी देऊन कायद्यात रूपांतर करावं, म्हणजे खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. आणि या मागणीसाठीच खरं तर हा मोर्चा होता, हे आंदोलन होतं. विरोधी पक्षातल्या 21 पक्षांनी या विधेयकांना पाठिंबा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 2-3 सत्ताधारी घटक आघाडीतील घटक दल आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांनी सुद्धा विशेष अधिवेशनाची मागणी करून याचं कायद्यात रूपांतर करावं असं आमचं म्हणणं आहे. सरकारला आमचा एवढाच इशारा आहे की अजूनही वेळ गेलेले नाही. सरकारनं या मोर्चाचा आणि एकूण शेतकऱ्यांच्या जी मानसिकता आहे, जी शेतकऱ्यांची भावना आहे, त्याची दखल घ्यावी आणि तातडीनं एक विशेष अधिवेशन या हिवाळी अधिवेशनानंतर बोलवावं. त्याच्यामध्ये देशातील शेतकऱ्यांची दुर्व्यवस्था का झाली, शेती व्यवसाय का कोलमडून पडला आणि यातून बाहेर काढण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, या संदर्भात सविस्तर संसदेमध्ये चर्चा घडवून आणावी आणि या दोन्ही विधेयकांना मंजुरी द्यावी, तर शेतकरी पुन्हा या सरकारचा विचार करू शकेल. अन्यथा जर या मागणीचा पाठपुरावा झाला नाही, या मागणीकडे आमच्या दुर्लक्ष झालं, तर देशाचा पंतप्रधान बदलण्याची ताकद सुद्धा शेतकऱ्यांच्या मध्ये आहे, हाच इशारा या मोर्चाने सरकारला दिलेला आहे. सरकार नमेल असं वाटतं का या शेतकऱ्यांच्या समोर? सरकारला जर पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर त्यांनी विशेष अधिवेशन बोलवून या दोन्ही विधेयकांना मंजुरी द्यावी.